अध्यक्ष पर्यावरण पुरस्कार निवड समिती 2019 सत्रीनुसार कार्य करणारे श्री संत श्री गाडगे महाराज महाविद्यालय मूर्तिजापूरची निवड झाली आहे. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉक्टर संतोष ठाकरे पुरस्कार स्वीकारतील. रुपये 15,000 रोख शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच कैलाशवासी नागोरावजी जयराव जयरामजी मेटकर स्मृती प्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या श्री संत गाडगेबाबा सामाजिक कार्य पुरस्कारासाठी गाडगेबाबा मंडळ दर्यापूरचे अध्यक्ष प्राध्यापक गजानन रामकृष्ण फारसाकळे यांची निवड झाली आहे. शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह गौरव प्रमाणपत्र रुपये 10,000 रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावर्षी सन्माननीय कुलगुरू यांच्या आदेशान्वये पर्यावरण पुरस्कार 2019 करिता माझ्या अध्यक्षतेखाली ही समितीने काम केलेलं आहे. आम्हाला आलेले अनुभव एक आगळा वेगळा आनंद या कार्यामध्ये आमचाही एक वाटा असावा. आम्हाला फार आनंद झाला सर या पुरस्कार समितीमध्ये काम करण्याचा. विद्यापीठाने विद्यापीठाच्या या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागितले आणि एकूण अ गटातून 8 प्रस्ताव आणि ब गटातून 5 प्रस्ताव असे एकूण 13 प्रस्ताव मला प्राप्त झाले. पहिल्या मीटिंगमध्ये प्रस्तावाचं आम्ही अवलोकन केलं. त्यातून गट अ मधून 3 आणि गट ब मधून 1 असे 4 प्रस्ताव कर्त्यांच्या कार्याची पाहणी करण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेलो आणि बऱ्याच महाविद्यालयामध्ये ज्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले विद्यापीठाच्या या सगळ्या एकंदर आराखड्यामध्ये. काही प्रस्ताव सुंदर होते पण ते विद्यापीठाच्या आराखड्यामध्ये देऊ शकले नाही. काही प्रस्ताव पाहण्यासाठी आमची उत्सुकता होती. त्या ठिकाणी महाविद्यालय आम्ही भेटी दिल्या, त्यांचे काम पाहिले, अतिशय सुंदर काम. आणि ज्यांना पुरस्कार प्राप्त झाला त्यांचा नावाचा मी उल्लेख करतो, आदरणीय संतोषराव ठाकरे साहेब, गाडगे महाराज महाविद्यालय मूर्तिजापूर, ज्या महाविद्यालयाला संत गाडगेबाबांचं नाव आहे, संत गाडगेबाबांना स्थापन केलं ते महाविद्यालय, आणि ज्या महाविद्यालयाची घटना बाबासाहेबांनी लिहिली हा सगळ्यात मोठा इतिहास त्या महाविद्यालयाला आहे. आणि अत्यंत वळवंट सारखा भाग इथे सौंदर्य प्रस्थापित करण्याचं काम आदरणीय ठाकरे साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलं. दरवर्षी आपण संत गाडगेबाबा सामाजिक कार्य पुरस्काराचं वितरण करत असतो आणि ज्यांनी ह्या पुरस्काराला सुरुवात केली ते आमचे दादा स्वर्गीय बाबनरावजी मेटकर यांचं ह्या विद्यापीठाच्या स्थापनेपासून फार मोठं योगदान आहे. खरं पहिला ठराव हा विद्यापीठ व्हावा म्हणून रासो गवई यांनी हा ठराव प्रस्ताव मांडला होता, पण त्याच्यानंतर सतत पाठपुरावा जर कोणी केला असेल अमरावतीला विद्यापीठ व्हावं म्हणून स्वर्गीय बाबनराव मेटकर यांनी सतत पाठपुरावा केला. आणि आमदार असताना जे आयुध वापरण्यात येतात ते सर्वात जास्त आयुध त्यांनी वापरले असं पीटी देशमुख नेहमी आम्हाला सांगतात. आणि त्यांच्या सोबत अनेक लोकांनी सुद्धा त्यांना सहकार्य केलं आणि आपल्या अमरावतीला अमरावती विद्यापीठ मिळालं. हे विद्यापीठ मिळालं एवढ्या रस्ते थांबले नाही तर आपल्या विद्यापीठाला संत गाडगेबाबांचं नाव मिळावं म्हणून त्यांनी सतत प्रयत्न केले आणि संत गाडगेबाबांचं नाव आपल्या विद्यापीठाला मिळून दिलं. गाडगेबाबांचं तिकीट निघावं म्हणून त्यांनी सतत प्रयत्न केले आणि तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि सुषमाताई स्वराज यांच्या उपस्थितीमध्ये त्या तिकिटाचं प्रकाशन सुद्धा करून घेतलं. त्यामुळे अतिशय अभिमान होतो. काल सुद्धा चांगली रॅली दिलीप काळेंनी काढली आणि वस्त्रदानाचा एक कार्यक्रम सुद्धा आपण काल आपल्या विद्यापीठामध्ये आयोजित केला होता.
गाडगे महाराज महाविद्यालय मूर्तिजापूरला हा सन्मान त्यांच्या वतीने मला स्वीकारताना खरोखर अतीव आणि खूप खूप आनंद होतो आहे. जसं की डॉक्टर प्रफुल्ल गवईंनी सांगितलेलं आहे, सर आपल्याला थोडीशी कल्पना यावी म्हणून गाडगे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या भागामध्ये एखादी शाळा तुमच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीची काढा. हे विनंती करायला गाडगे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेले. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं मला कशाची काढा, मला माझी कशाला गरज आहे, तुम्हीच काढू शकता. बाबा म्हणले मी अडाणी माणूस, मला नाही शिक्षणजी, मला नाही गीता वाचता येत, मी काय शाळा काढणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की नाही तुम्हीच काढा आणि मी तुम्हाला शाळा कशी काढायची तयार करून देतो. आणि श्री गाडगे महाराज विद्यालय मंडळाची घटना स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार करून दिली आणि त्या ज्या संस्थेची ट्रस्टची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार करून दिली त्या संस्थेचं हे महाविद्यालय आहे आणि अशा या महाविद्यालयाचा गौरव आज आपण केला आहात म्हणून आपणही धन्य झालात आणि स्वीकारला म्हणून मी सुद्धा धन्य झालो. असं पुरस्काराचा अर्ज भरताना दोन गोष्टी आम्ही पाहिल्या, कारण की त्या पुरस्काराला बबनराव दादांचं नाव होतं आणि तो पुरस्कार गाडगे बाबांच्या नावाने होता आणि गाडगे बाबाच्या विद्यापीठाचा होता आणि गाडगे बाबाच्या नावानेच आमचं मंडळ आहे. ह्या सगळ्या गोष्टी जुळल्यामुळं 25 वर्षात आम्ही फक्त संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला पुरस्कारासाठी अर्ज केला. तो यासाठी कारण ती प्रक्रिया होती, नाही तर आम्ही अर्ज केला नसता हे आम्ही तुम्हाला आज सांगतो. आणि आम्हाला आमच्या कार्यामुळे तो मिळाला, तुम्ही आमची कदर केली, समिती निवड समितीने आम्हाला निवडलं, त्याबद्दल अत्यंत आभारी आहे. सामाजिक संस्थेमध्ये समन्वय हवा, प्रत्येक सामाजिक संस्थेमध्ये हा समन्वय हवा, त्यामध्ये स्पर्धा नसावी. कारण की आपल्याला स्पर्धे हे काही स्पर्धेचं सामाजिक क्षेत्र हे स्पर्धेचं नाही, हे समन्वयाचं आहे. म्हणजे कसं, एका गावाला कबड्डीचे सामने होतात, दुसरे मंडळ कबड्डीचे सामने, तो गणपती बसवते, तो एक कोपऱ्यात गणपती, कोणत्या गणपतीत जावं, कोणत्या गणपतीचं दर्शन घ्यावं, मोठा प्रश्न पडते. त्यामुळं एक गाव एक गणपती ही संकल्पना. त्यानंतर एखाद्या ठिकाणी जर समजा कोणता कार्यक्रम होत असेल तर सर आम्ही काय करतो की ज्या ठिकाणी गावामध्ये आपलं आंबेडकरांवर एक महानाट्य मागे दरेपूरला झालं होतं तथागत, आम्ही बाहेर पाणेरी लावली, 5,000 लोकांना पाणी पाजलं, दर्यापुरातून भव्य शोभायात्रा दरवर्षी 27 डिसेंबरला भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची निघते, त्या मिरवणुकीला आम्ही सातत्यानं गेल्या 10 वर्षापासून पाणी पुरवठा करतो, त्यांना आम्ही पिण्याचे पाणी देतो. की इंग्रज भारतात आले म्हणून भारत आज काहीतरी थोडा शिकलेला दिसतो. भारतामध्ये एक राष्ट्रत्वाची भावना, एक राष्ट्र, शिक्षण, सामाजिक सुधारणा ह्या सगळ्या इंग्रज भारतात आले नसते तर झाल्या नसत्या. महात्मा गांधी बघायला त्यांनी त्या धोरणाला अडवलं. आणि लक्षात घ्या काय गांधींचं म्हणणं काय होतं. त्यांनी असं म्हणलं की इंग्रज भारतात आले आणि भारताची अडाणीपणाकडे वाटचाल सुरू झाली. भारतात इंग्रज येण्यापूर्वी सुद्धा इथला प्रत्येक माणूस कष्ट करत होता, कष्ट करून जगत होता. मेकॉलेनी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणलंय 1831 ला मेकॉलेनी लॉर्ड मेंटिंगनी यांनी ब्रिटिश पार्लमेंट मध्ये भारताला शिक्षण देण्याचा ठराव मंजूर करून घेतला. त्याचा ठराव मांडताना पहिले म्हटल्यानंतर विरोध झाला त्याला. मेकॉलेनी म्हणले की भारत हा अत्यंत सुशिक्षित समृद्ध असा देश आहे. इथे जी रचना आहे समाज रचना, या समाज रचनेमध्ये आता काही दोष निर्माण झालेले असले तरी सुद्धा इथली कुटुंब व्यवस्था जी आहे ती खूप समृद्ध आहे. आणि ही कुटुंब व्यवस्था जोपर्यंत उद्ध्वस्त होत नाही, जोपर्यंत इथली संस्कृती उद्ध्वस्त होत नाही तोपर्यंत भारताला आपण हरवू शकणार नाही. आपण जरी इथे येऊन राज्य केलं
तर आपलं खरं राज्य केव्हा सुरू होईल, भारताची संस्कृती पासून इथला समाज जळ दूर होईल तेव्हाच होईल. आणि म्हणून मी असं शिक्षण भारताला देईन की जे सांस्कृतिक दळ मुळ पाळ त्यातली कुठली जातील हे मेकॉलेने म्हटलेलं आहे. अडीच तासापासून हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आपल्यामध्ये चालू आहे. बोलता बोलता असं कधी कधी वाटतं की प्राध्यापक असणारा माणूस सुद्धा इतकं सामाजिक काम करतो असं सहज बोलत असतात समाजामध्ये बोलल्या जातं. कारण प्राध्यापक असणारी मंडळी कदाचित त्यांना कमी सामाजिक काम करणारी दिसतही असतील. पण एक चांगलं उदाहरण आपल्या कार्याच्या माध्यमातून हे प्राध्यापक आहेच वर्गात प्राचार्याने दिलेल्या टाइम टेबलची पूर्तता करण्यासाठी. पण हा प्राचार्य जसं गिरीप्रभूंनी म्हणाले त्या पद्धतीने त्या प्राध्यापक केवळ वर्गात दिलेला सिलॅबस पूर्ण करण्यासाठी नसला पाहिजे तर खऱ्या अर्थाने समाजामधला शिक्षक तो झाला पाहिजे. आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने शिक्षणाचं काम हे समाजापर्यंत पोहोचणार नाही. आणि जसं गाडगे बाबा औपचारिक फॉर्मल एज्युकेशनमध्ये काहीच शिकले नव्हते पण ते तर आमचे शिक्षक आहेत. त्यामुळे ते समाजामध्ये शिक्षण प्रबोधनाचं काम आपण ही भारसागर सर गाडगे बाबांच्या नावाने संस्था सुरू करून समाजामध्ये करतात आम्हाला अभिमान वाटतो. आम्हाला अभिमान वाटतो की आज आम्ही आपल्याला दोघांनाही या आपल्या कार्याचं कौतुक करून पुरस्कार देतो आहोत. आणि आपल्याला अभिमान नक्की वाटायला पाहिजे की आपण आज गिरीश प्रभूंच्या उपस्थितीमध्ये तो पुरस्कार स्वीकारलाय. कारण मला माहिती आहे गिरीश प्रभूंचं काम आणि म्हणून मी तेवढ्या मनापासून ते बोलत असतो की आम्ही संत गाडगे बाबांच्या नावाने असणाऱ्या विद्यापीठाचे एक भाग आहोत की ज्याने एका अर्थाने समाजाला दिशा दिली. काहीच नाही माणसाकडे पण सगळं दिलं. त्यांच्याकडे काहीच नव्हता पैसा नव्हता पण आश्रमशाळा बांधल्या. ज्ञान नव्हतं शिक्षण नव्हतं पण त्यांच्या विद्यापीठ झालं समाजाचं प्रबोधन केलं. अशा प्रकारच्या एक महामानवाच्या नावाने हे विद्यापीठ आहे आणि त्या विद्यापीठाचे आम्ही सगळे ते भाग आहोत त्याचं स्मरण ठेवून सुद्धा विद्यापीठाच्या स्थापनेपासून या विद्यापीठाने त्याच दिशेने आपला प्रवास तो सुरू केला आहे. आणि त्यातलाच एक भाग म्हणून हा पुरस्काराचा एक कार्यक्रम आहे. मी सगळ्यांना या प्रसंगी पुन्हा एकदा आपल्या दोघांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आपलं जे काही कर्तृत्व आहे हे कर्तृत्व केवळ आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता ते समाजापर्यंत कसा पोहोचेल अशा प्रकारचा प्रयत्न सुद्धा तुम्ही आम्ही सगळेच मिळून करू अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. डॉक्टर मुरलीधरजी चांदेकर सर यांनी आपला अमूल्य वेळ देऊन मार्गदर्शन केले त्याबद्दल मी विद्यापीठाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्यांचे आभार मानतो. विद्यापीठाचे मान्य कुलगुरू डॉक्टर राजेश जयगुरकर सर या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्कार व दानदाराचे प्रतिनिधी मान्य डॉक्टर श्री व्ही एम मेटकर सर यांचेही मी आभार मानतो ज्यांनी आज हा पर्यावरण पुरस्कार 2019 स्वीकारला. ते श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संतोषजी ठाकरे सर यांचे मी प्रथम अभिनंदन करतो व त्यांनी पुरस्कार स्वीकारून आपले मनोगत व्यक्त केले त्याबद्दल मी त्यांचे विद्यापीठाच्या वतीने आभार मानतो.